नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गंगाधर जगताप, जैविक शेती मार्गदर्शक, राहणार भांडेगाव, तालुका जिल्हा हिंगोली, तर आज गाव बेलखेडा, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली येथील शेतकरी गंगारामजी मुटकुळे चेअरमन गाव बेलखेडा यांच्या हळदीच्या प्लॉटवर आपण आलो आहे. तर यांनी यांच्या हळदीच्या प्लॉटला जवळपास दसऱ्यापासून कंपल्सरी प्रति महिना 1 किलो मल्टीप्लायरचा उपयोग केला होता. तर त्यांना त्यांच्या हळदीमध्ये मल्टीप्लायर उपयोग करून कसे रिझल्ट आले, थोडक्यात ते त्यांचे अनुभव व्यक्त करतील. तर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव बी सांगा, गावाचा पत्ता बी सांगा. रामजी पुंजाजी मुटकुळे, चेअरमन म्हणून आम्हाला ओळखतात जास्त. तर तुम्ही या वर्षी तुम्ही तुमच्या शेतामध्ये मल्टीप्लायरचा उपयोग केलाय? मल्टीप्लायर म्हणजे दसऱ्यापासून केलेला आहे. तर कसा, किती किलो वापरलं, म्हणजे कशा प्रमाणे, महिन्याला किती? 1 किलो एकरी. असे 1 किलो. तर जवळपास किती एकर हळद? 3.5 एकराला प्रति महिना 1 किलो. जोपर्यंत पाणी बंद करत तोपर्यंत कंपल्सरी सोल्ड होतं. तर तुम्हाला जेव्हा झाड उभं होतं तेव्हा तुम्हाला तुमच्या क्वालिटीमध्ये काय फरक जाणवला होता? म्हणजे पिवळी हळद होती सुरुवातीला. हा, ती पिवळी हळद होती ही पहिला सुद्धा जो सोडला आहे. हा, फुटू लागली जास्त जास्त प्रमाणात. पानामध्ये काय काय फरक दिसून आला होता? एकदम हिरवी म्हणजे पुन्हा करपे आला नाही. करपे आला नाही. तर तुमची नाही करपली. तर तुम्ही या वर्षी 3.5 एकर हळद देतो. तुमच्या शेतामध्ये जवळपास किती टाळ्याचं उत्पन्न निघलेलं आहे आज? बंड्यासकट 24-25 टाळ्या तुमच्या शेतामध्ये दिसून आल्या. तर आज तुम्ही हे जे उत्पन्न काढलं त्याच्या शेंगामध्ये तुम्हाला काय फरक जाणवलं होता? शेंग एक तर याच्यामुळं लांबी झाली आणि ठोकर बी झाली. तर बाकी अजून कोणकोणत्या पिकासाठी तुम्ही याचा उपयोग केला? सगळं कांदा. आणि मल्टीप्लायर उपयोग केल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये काय फरक जाणवला होता का नाही? जमिनीचा बी फरक म्हणजे एकदम मऊ जमीन जमली, म्हणजे भुसभुशीतपणा आला होता. तर हे तुम्हाला दरवर्षी कशी राहायची आणि यावर्षी काय बदल जाणवला होता? नाही, दरवर्षी म्हणजे कसं की हळद म्हणजे यावर्षी कशी वेगळीच राहिली. हळद आमची कंडम होती त्याच्यामुळे या मल्टीप्लायरच्या मागे लागलो आम्ही. तर तुम्हाला मल्टीप्लायर वापरून तुमच्या शेतामध्ये 100% रिझल्ट आला. तर इतर शेतकऱ्याबद्दल मल्टीप्लायरबद्दल काय सांगू शकता तुम्ही? शेतकऱ्यांनी, प्रत्येक शेतकऱ्यांनी हे वापरायला पाहिजे, कारण रासायनिक खताचा बी फरक पडते आणि एक तर फवारणीचा बी फरक पडते, औषधीचा बी. यावर्षी तुम्ही काय रासायनिक खत कमी केले होते का? हो ना. कोणकोणते कमी केले होते? रासायनिक म्हणजे वॉटर सोल्युबल पासून तुम्ही वापर केलाच नाही पूर्ण, म्हणजे त्याच्यात DAP आपलं महाधन हे सगळे खतं काढून जे देतो हळदीला ते दिलीच नाही आम्ही मागायला. तर तुम्ही हे जे वॉटर सोल्युबल तुमच्या शेतामध्ये वापरले नाहीत? नाही. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता यांच्या शेतामधील हा हळद आहे. तर यांनी कोणत्या जवळपास कोणत्याही म्हणता 19 पासून जे वॉटर सोल्युबल खतं होते यांनी यांच्या शेतामध्ये उपयोग केला नाही. तर जवळपास 3 साडेतीन एकरामध्ये यांच्या 24 टाळ्या यांच्या शेतामध्ये निघलेल्या आहेत. तर मल्टीप्लायर वापरून तुम्ही आनंद द्या. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीपासूनच घेर लावायचं हळद, म्हणजे कारण लावणे हळद लावकड करायची त्यावेळेस बुडूनच लावायची. म्हणजे पुढच्या वेळेस तुमचं म्हणणं आहे की आपल्याला सुरुवातीपासून सुरुवात करायची? तर बुडूनच लावकड करायची. तर शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये मल्टीप्लायरचे अनुभव घेतले आणि यांची रिझल्ट त्यांचा त्यांना त्यांच्या शेतामध्ये आढळून जवळपास चांगल्या प्रकारे आढळून आले, त्यामुळे यांचा विचार पुढच्या वर्षी 20 प्रकारापासून करण्याचा आहे. तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये पुढच्या सीझनला मल्टीप्लायर अवश्य वापर करून बघा आणि मल्टीप्लायर वापर केल्यामुळे तुमच्या रासायनिक खतामध्ये 100% बचत होते हे तुम्ही तुमच्या शेतामध्ये स्वतः अनुभव घेऊन अनुभव म्हणजे मल्टीप्लायर उपयोग करून अनुभव घ्या. धन्यवाद.